பப்ளி. அண்ணே. काय टेन्शन मध्ये आहेस, उदास आहेस, काय झालं? रोहन उदास तर तू सुद्धा दिसतो, आणि आपल्या दोघांचं बेचैनीचं कारण एकच. भारतीचं विक्रमशी लग्न झालं, तो तिला घरी घेऊन गेला. घरी जाऊन काय झालं असेल देव जाण. काय नाही, सगळं चांगलंच झालं असं. कधी नव्हे ती प्रार्थना करते मी असं. शांतपणे दोघांचं स्वागत झालं असं. ए रोहन, मी आज फोन करू का तिला? अज्ञानात सुख असत ते राहू दे, पण काय म्हण बबली, विक्रमच भारतीशी लग्न करणं पटलंच नाही. रोहन, आपल्या पटण्या ना पटण्याचा मुद्दा येतोच कुठे? आणि भारतीने विक्रमला पसंद केलाय, बस दॅट्स ऑल. दॅट्स ऑल. विक्रम गुन्हेगार आहे. तुला खरंच सांगतो, मला जर माहिती असताना लग्नाच्या आधी मी जर त्या गाडीची नंबर प्लेट बघितली असती, मी खरंच भारतीला अडवलं असतं त्याच्याशी लग्न करायला. तो तामाणे, तो तिकडे आयुष्याशी झुंजत येतोय आणि त्याला जबाबदार हा पळपुटा विक्रम लग्न करतो. रोहन प्लीज, भारतीकडे बघ रे. आता कुठे ती, आता कुठे ती दुर्दैवी आयुष्यातून बाहेर पडली आहे. आता कुठे तिच्या तिच्या आशा जाग्या झाल्या, तिची स्वप्न साकारायला लागली आहेत. सुख काय असत ते आता जाणवायला लागले तिला. आणि अशा तू किती स्वार्थी विचार आहे हा बघली. अरे त्या तामाण्याच्या घरच्या लोकांचा विचार कर ना, काय होत असेल त्यांच्याकडे. रोहन, मला फक्त माझ्या जीवाभावाची मैत्रीण भारती दिसते, तिचं सुख दिसत. आणि तिच्या नवऱ्याच्या हातून हा ऍक्सिडेंट घडला तर तिचा काय दोष? प्लीज रोहन, प्लीज थोडे दिवस शांत राहा माझ्यासाठी. रोहन, मला तिची खूप काळजी वाटते. ती कुठल्या परिस्थितीतून जाते ते तिलाच ठाऊक.